दोन वर्षापासून जेव्हा आमच्या सरकार सत्तेत आला, देवेंद्रजी दर महिन्याला 15 दिवसाला भविष्यवाणी करत होते की आता हे 15 दिवसाच्या सरकार, 1 महिन्याच्या सरकार, 2 महिन्याच्या सरकार, नंतर कधी चंद्रकांत दादा बोलत राहिले की आता पुढच्या आठवड्यात हे सरकार पडणार आहे, राणे साहेब का आता मार्चच्या त्यांनी डेडलाईन दिलेलं आहे. पण कालच मी बघितलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेलं आहे, जरी जे पी नड्डा साहेब सांगत होते की या सरकारला उकडून फेकू, तरी त्यांनी काल मान्य केलं की आम्ही काहीतरी आता सरकार पाडणार नाही. म्हणजे याचा अर्थ आहे किसाम दाम दंड भेद आमदार फोडाफोडीचा उद्योग त्यांचा चालत नाही, भीती निर्माण करण्याचा उद्योग त्यांचा चालत नाही. मग आता स्वीकार करताय की जर सरकार पडेल तर आम्ही पर्याय देऊ, सरकार काय पडणार नाही. मग ते सांगताय 2024 आमच्या सरकार येईल. आत्ता त्यांनी कुठेतरी स्वीकार केलेला आहे की आता त्यांच्या हातात फोडाफोडी हे त्यांना शक्य नाही, लोकांच्या मनात भीती निर्माण करून हे सरकार पडेल ते पण शक्य झालं नाही. कुठेतरी आता स्वीकारताय की निवडणुकीच्या माध्यमातून 2024 परिवर्तन होईल, पण चांगली कामगिरी आमची आहे, आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतो, महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्यावर विश्वास आहे, लोकांचा कल आमच्या बाजूनी आहे. 2024 आमचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले ही आघाडी आम्ही 5 वर्षासाठी नाही, भविष्यातल्या 25 वर्षासाठी करतो आहे. आता हे ठीक आहे, स्वप्न ते पाहत राहतील, यशस्वी 5 वर्ष पूर्ण करू, सोबत राहू आणि पुन्हा पण सत्तेत येऊ.